सांगली जिल्ह्यातील 143 ग्राम पंचायतीसाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने सरासरी 80.20% मतदान झाले. जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या गावात निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. सोमवारी 18 रोजी सकाळपासून मतमोजणी सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 143 ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 दिवसापासून रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी सकाळी 7:30 प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यात तासगाव, जत आणि मिरज तालुक्यात निवडणुकीत सर्वाधिक चुरस दिसून आली. त्यामुळे सकाळपासूनच या मतदान केंद्रावरती गर्दी होती. दुपारी गर्दी थोडी ओसरली, पण 4 नंतर पुन्हा एकदा मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना कसरत करावी लागली. जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात लेंगरेवाडीत मतदान केंद्राबाहेर काही वेळ गोंधळ झाला होता. यासह इतर ठिकाणी मतदारांना आपल्याकडे घेण्यावरून देखील कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. पण पोलिसांनी हा गोंधळ कमी करत नियंत्रण मिळवले. सायंकाळी 5:30 वेळ असताना देखील अनेक ठिकाणी मतदान बाकी असल्यानं उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास उशीर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान आता सोमवारी प्रत्यक्षात मतमोजणी करण्यात येणार असल्यानं सध्या तरी जिल्ह्यातील 3072 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.